आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. इस्कॉनच्या वतीने संगीतमय श्री भागवत कथेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती इस्कॉनच्या अध्यक्षांच्या वतीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन सोलापूर येथील श्री श्री राधा दामोदर मंदिराच्या वतीने भव्य श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवानिमित्त रविवारी दिनांक 3 एप्रिल ते शनिवारी दिनांक 9 एप्रिल 2022 पर्यंत श्रीमान कुंडल कृष्ण प्रभूजी वृंदावन यांचं संगीतमय श्रीमद भगवत कथेचं 7 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. रोज सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत पद्मावती कन्व्हेक्शन हॉल MIDC अकोलकोट रोड येथे हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेद्वारे देण्यात आली आहे. गुढी पाडव्याला आपण जगांना धर्मयात्रा करतो, पण यावेळी कोरोनाच्या महामारीच्या अनुषंगाने अजून परवानगी नव्हती आणि भगवंतांच्या कृपेने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावरतीच आजपासून ते निर्बंध उठलेले आहेत सगळे. आणि उद्या मंदिरामध्ये गुढी पाडव्यानिमित्त भगवंतांचं दर्शन आणि संध्याकाळी मिनी जगन्नाथ रथयात्रा आणि भागवत कथेचा संकल्प उद्या राधा दामोदर मंदिर अक्कलकोट रोड त्या ठिकाणी झालेला आहे. आणि 3 तारीख ते 9 तारखेपर्यंत पद्मावती कन्व्हेन्शन MIDC या ठिकाणी श्रीमान कुंडल कृष्ण प्रभू वृंदावनवासी आहेत. त्यांची संगीतमय भागवत कथा 7 दिवस 12 स्कंदावरती आधारित संपूर्ण भागवत कथा किंवा भागवत कथा सप्ताह 3 एप्रिल ते 9 एप्रिल या दरम्यान संध्याकाळी 5 ते 8 पद्मावती कन्व्हेन्शन MIDC सोलापूर या ठिकाणी. कथेची वेळ आहे संध्याकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये. आणि सर्वांसाठी जो कथा संपन्न झाल्याचा प्रसाद असेल 9 तारखेला कथेची सांगता देखील संध्याकाळी 5 ते 9 8 या वेळेत पद्मावती कन्व्हेन्शन येथेच आहे. आणि रविवारी म्हणजे 10 तारखेला रामनवमीचा उत्सव राधा दामोदर मंदिरामध्ये आहे. आणि कथा जी आहे ती संपूर्ण 12 स्कंद भागवत कथा होईल. आणि प्रत्येक दिवशी कथेच्या शेवटी भागवताची आरती आणि कथेमध्ये जे वेगवेगळे उत्सव असतील जसं जन्माष्टमी आहे, गोवर्धन पूजा आहे, भगवंतांचा अभिषेक आहे, 56 भोग आहे, अशी संगीतमय भागवत कथा या कोरोनाच्या कालावधीनंतर पहिल्यांदा तसं मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. पद्मावती कन्व्हेन्शन 3 ते 9 एप्रिल संध्याकाळी 5 ते 8 कथाकार आहेत श्रीमान कृष्ण कुंडल प्रभूजी वृंदावन कृष्ण. या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं व श्रीमद भागवत कथेचा आस्वाद करून कृपाशीर्वाद प्राप्त करावा असं आवाहन इस्कॉनचे सोलापूरचे अध्यक्ष श्रीमान कृष्णभक्त प्रभूजी करत आहेत.